नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण युनिट 1 मधील अ टीनेजर्स प्रेयर या कवितेमध्ये बघणार आहोत। यामध्ये आपण सुरुवातीला वॉर्मिंग अप बघूया। वॉर्मिंग अप मध्ये आपल्याला चिटचॅट ही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला गप्पा मारायच्या आहेत। आता आपण सध्या गप्पा मारू शकत नाही, वर्गात जाऊ तेव्हा। हा जो लेफ्ट साइडचा स्क्रीन आहे हे आपलं पुस्तक असेल, आणि उजव्या बाजूचा जो स्क्रीन दिसतोय आपल्याला, जे मायक्रोसॉफ्ट वर्ड आहे, तो आपला फळा असेल किंवा आपली वही असेल। तर आपण बघूया आपल्याला पहिली ऍक्टिव्हिटी काय दिलेली आहे। द फर्स्ट ऍक्टिव्हिटी सेज फॉर्म द ग्रुप्स ऑफ 5 टू 6 अँड डिस्कस, गिव रेटिंग ऑफ 1 टू 5 टू ईच ऑफ द फॉलोइंग। व्हेन यू हॅव टू टेक एन इम्पॉर्टंट डिसिजन्स, व्हॉट डू यू जनरली डू। यामधले आपले महत्त्वाचे शब्द आहेत, काय करायला सांगितलंय। सो आपल्याला याच्यातला एक शब्द माहिती आहे, डिसिजन्स। डिसिजन्स म्हणजे काय? निर्णय, आणि इम्पॉर्टंट महत्त्वाचे। मग महत्त्वाचे निर्णय टेक घेणे, जेव्हा आपल्याला यू म्हणजे आपल्याला सांगितलेलं आहे की नाही, ज्यावेळी आपल्याला महत्त्वाचे निर्णय घ्यायचे तेव्हा आपण नेहमी साधारणपणे काय करतो, ठीक आहे। म्हणजे आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला आहे की जेव्हा जेव्हा आपल्याला एक निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेस आपण काय करतो, आणि पुढे आपल्याला ए बी सी डी ई एफ असे 5 पर्याय दिलेले आहेत। या 5 पर्यायांपैकी आपल्याला योग्य असे रेटिंग करायचे आहेत। रेटिंग म्हणजे क्रमाने लावणे, हे 1 2 3 4 5 असे आपल्याला हे क्रमाने लावायचे आहेत। तर आपण एक काम करूया, हे सगळ्याच्या सगळं आपण एकदा फळ्यावर लिहून घेऊया या ठिकाणी मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये। बघा, या ठिकाणी आपल्याला दिसतंय की हा जो प्रश्न होता आपल्याला पहिला विचारलेला, तो पहिला प्रश्न या ठिकाणी फळ्यावर लिहिला गेलेला आहे। व्हेन यू हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन्स, व्हॉट डू जनरली डू। आणि या ठिकाणी आपल्याला मग यांना क्रमाने लावायचं, तर क्रमाने लावायचं आहे तर आपण काय करणार, यांच्या पुढे आपण क्रम लिहिणार आहोत। तर कोणता क्रम आहे? आता या ठिकाणी आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत। कन्सल्ट पॅरेंट्स, कन्सल्ट म्हणजे काय? चर्चा करतो आपण कोणाशी? पॅरेंट्स, आई वडील किंवा एल्डर्स। द बी ऑप्शन इज कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर अडवाईस। सो यू नो, फ्रेंड्स, आपण फ्रेंड्सला कॉन्टॅक्ट करतो। कॉन्टॅक्ट म्हणजे काय? संपर्क साधतो। कशासाठी? अडवाईस, सल्ला देण्यासाठी। प्रे टू गॉड फॉर गायडन्स, किंवा देवाकडे आपण मार्गदर्शनाची विनंती करतो। थिंक डीपली इन सायलन्स, आपण शांततेमध्ये विचार करतो। किंवा आस्क युअर टीचर फॉर हेल्प ऑर टॉस अ कॉइन टू डिसाइड, किंवा मग एखादा आपण काय करतो, नाणं उडवतो, जसं आपण मॅच खेळण्याच्या आधी करतो तशा प्रकारे आपण एखादं नाणं उडवतो, आणि त्यानुसार मग आपण काय करतो, काय करायचं काय नाही ते आपण ठरवलेलं असतं। तर अशा प्रकारचे हे जे काही ऑप्शन्स दिलेले आहेत, याच्यापैकी योग्य ऑप्शन कोणता आहे? पहिल्यांदा तुम्ही काय करता, दुसऱ्यांदा तुम्ही काय करतात, हे प्रत्येक विद्यार्थ्याचं वेगळं वेगळं असणार आहे, आणि त्या वेगळं वेगळं झाल्यानंतर मग आपल्याला हे उत्तर लिहायचे। तर तुम्ही आता या ठिकाणी आपल्या वहीमध्ये काय लिहायचं की पहिल्यांदा तुम्ही काय करतात, डायरेक्ट देवाकडे जातो का आपण? सो व्हॉट इज युअर चॉईस, सो यू हॅव टू गो इट टू द फर्स्ट। आणि जो पण तुमचा क्रम असेल तो क्रम तुम्ही पुन्हा तुमच्या याच्यामध्ये लिहायचा आहे, राईट। तर या ठिकाणी तुम्ही लिहाल जे तुमचं पहिलं उत्तर असेल ते। फॉर एक्झाम्पल, मी जर माझा विचार केला, सो आय विल थिंक डीपली इन सायलन्स, कारण आपण आपले प्रश्न सुरुवातीला स्वतःच सोडवायचे असतात, बरोबर आहे। आता हे माझं उत्तर झालंय, तुमचं उत्तर वेगळं असू शकतं। दुसरा जो काही आहे त्याच्यानंतर मी काय करणार, समजा मला काही कळत नाही, त्याच्यानंतर मग आपल्याला सगळ्यात जवळचे असतात, सो आय थिंक आय विल गो टू माय फ्रेंड्स। आफ्टर दॅट लेट मी फाइंड आउट व्हॉट विल आय डू द नेक्स्ट। ओके,
त्यानंतर मग आला मित्रांना विचारून झालं, देन वी कॅन शुअरली गो टू अवर पॅरेंट्स. मग मी पॅरेंट्सकडे जाणार. तर आई वडिलांकडे ही जर आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही, देन आय थिंक देन कम्स द टीचर. सो आय विल गो टू माय टीचर अँड आय विल आस्क फॉर हेल्प. तरीही त्या ठिकाणी नाही जमलं तर मला भरपूर अशा प्रकारचे ऑप्शन्स आहेत. मग मी काय करणार? मला प्रत्येकाने आता वेगवेगळे उत्तर दिलेले आहे आणि मला काय ठरवायचं ते कळत नाहीये. मग मी काय करेन? त्या ठिकाणी मग मी टॉस टाकेन आणि ठरवेन की हा निर्णय घ्यायचा की तो निर्णय घ्यायचा. समजा त्यानंतरही माझं काही समाधान नाही झालं, मग शेवटी माझ्याकडे एकच उपाय उरतो तुमची. तर तुमचा हा क्रम उलट सुलट देखील असू शकतो. अशा प्रकारे आपल्याला ही ऍक्टिव्हिटी पहिल्यांदा लिहायची आहे. सो ही ऍक्टिव्हिटी आता तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवा.